वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो गाइज, हाउ आर यू? आई होप यू विल बी फाइन। गाइज, आज आपण फोर्थ युनिट मधली जी काही थर्ड पोयम आहे सिल्वर, तर या पोयमचा चिटचाट पाहणार आहोत। तर आता आपण आपल्या चिटचाट सेशनला सुरुवात करूया। इथे आपल्याला सुरुवातीला काही प्रश्न दिले गेले आहेत ज्यांची आपल्याला चर्चा करायचे। फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर अटेंडेड अ स्काय वॉच ऑर अ स्टार गेझिंग पार्टी? तुम्ही कधीतरी आकाशाचं निरीक्षण करणारी किंवा चांदण्यांना तारांना निहारणारी एखाद्या मेजवानीमध्ये गेला आहात का? आणि याचं उत्तर आहे नो, बट आय हॅव हर्ड अबाउट इट। मी तर कधी गेलं नाही, पण मी त्याच्याबद्दल ऐकलं आहे। म्हणजे हे जे काही स्टार गेझिंग पार्टीज असतात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या खगोलीय बॉडीजचे ऑब्झर्वेशन्स केले जातात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर स्लेप्ट अंडर द ओपन स्काय? तुम्ही कधी उघड्या आकाशाखाली झोपला आहात का? आणि याचं उत्तर आहे यस, मेनी टाइम्स आय हॅव स्लेप्ट अंडर द ओपन स्काय। होय, मी बऱ्याच वेळा उघड्या आकाशाखाली झोपलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे थर्ड, डू यू स्टडी ॲट नाईट अर्ली इन द मॉर्निंग? तुम्ही रात्रीच्या वेळी अभ्यास करता की सकाळी पहाटेच्या वेळी अभ्यास करता? आणि याचं उत्तर आहे आय स्टडी अर्ली इन द मॉर्निंग। नेक्स्ट आहे, डू यू स्लीप विथ युअर विंडोज क्लोज्ड ऑर ओपन? तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवून झोपता की बंद करून झोपता? आणि याचं उत्तर आहे आय हॅव स्लीप विथ बोथ, मीन्स विथ क्लोज्ड विंडोज ऑर ओपन विंडोज। मी माझ्या घराच्या ज्या काही खिडक्या आहेत त्या उघड्या करून झोपते आणि त्याचप्रमाणे बंद करूनही झोपते। जशा पद्धतीने वातावरण आहे तशा पद्धतीने त्या खिडक्या बंद करणं किंवा उघडं करणं हे चालू असतं। नेक्स्ट आपल्याला एक छोटासा इंट्रोडक्टरी क्वेश्चन दिला गेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इमेजेस या हेडलाईन खाली तो क्वेश्चन दिला गेला आहे, आपण आता तो पाहूया। इमॅजिन दॅट युअर क्लास इज टू बी डिवायडेड इन टू ग्रुप्स ऑर हाऊसेस, ईच हाऊस विल हॅव देअर ओन कलर, सिम्बॉल, ड्रेस कोड, स्पोर्ट मोटो, अ कॉमन रूम विथ ऑब्जेक्ट्स ऑफ देअर इंटरेस्ट अँड सुटेबल फर्निचर, थिंक ऑफ सेट्स ऑफ फोर नेम्स फॉर द ग्रुप्स फॉर्म ग्रुप्स अँड वर्क आउट द डिटेल्स फॉर ईच सेट, सम सजेशन्स आर गिव्हन हियर। तुम्हाला कल्पना करायचं आहे की तुमच्या वर्गाचे बरेचसे गट झालेले आहेत आणि त्या प्रत्येक गटासाठी प्रत्येकाचं वेगवेगळं असं घर असणार आहे किंवा प्रत्येकाचं स्वतःचं असं कलर आहे, स्वतःचं असं चिन्ह आहे किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं असा ड्रेस कोड आहे, त्यांचं स्पोर्ट्स देखील वेगळं आहे आणि त्यांचं जे काही घोषवाक्य आहे ते देखील वेगळं आहे आणि रूम देखील कॉमन आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या आवडीच्या किंवा इंटरेस्टच्या ज्या काही वस्तू आहेत त्या देखील तुम्हाला पाहायला भेटतील आणि तशाच पद्धतीने तुम्हाला फर्निचर देखील त्या रूममध्ये पाहायला भेटेल। तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ग्रुपचे नावांची कल्पना करा आणि ते ग्रुप कशा पद्धतीने काम करतील ते लिहा। तर त्याचे एक नमुना म्हणून इथे तुम्हाला एक सजेशन दिले गेलं आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कॅटेगरीज पाहिजेत। तर मेटल्स आहेत आयर्न, कॉपर, सिल्वर, गोल्ड। फ्लावर्स आहेत ऑर्किड, लिली, जास्मिन, ब्लूबेल। स्टार्स ऑफ गॅलेक्सीज सिरियस, कोनोपस, अल्फ्राड, प्रोकेऑन। ट्रीज साल, नीम, देवदार, चिनार। सीजन स्प्रिंग, समर, विंटर, मान्सून। तर देवदार हाऊस, या हाऊसची काही वैशिष्ट्ये इथे आपण पाहूयात। कलर आहे त्यांचा पिंक, सिम्बॉल आहे रोज, ड्रेस कोड आहे पिंक टॉप और शर्ट। कॉमन रूम टू हॅव टू चेअर्स विथ स्मॉल राऊंड टेबल टू सीट अँड स्टडी, टू कबर्ड्स विथ बुक टू रीड, न्यूज पेपर, मॅगझिन, सोफा टू रेस्ट, वॅस इन कॉर्नर, पिंक बॅकग्राऊंड टू द रूम, रूम फ्रेशनर, ए सी। स्पोर्ट्स आहे रगबाय आणि मोटो आहे युनिटी इज स्ट्रेंथ। तर फ्रेंड्स, हा आपला द सिल्वर या पोयमचा जो काही चिटचाट सेशन होता तो इथे संपतो। याप्रमाणेच या पूर्वीच्या चॅप्टर्सचे किंवा पोयम्सचे जे काही चिटचाट सेशन आहेत किंवा वर्कशॉप आहेत आणि त्याचप्रमाणे त्या चॅप्टरचे आणि पोयम्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल। तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका। धन्यवाद।
थैंक्स फॉर वॉचिंग वीडियो। जर तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर लगेच सब्सक्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील। आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या। थँक्यू एवरीवन।